अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झाला आहे. एकीकडे सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु अधिकाऱ्यांकडून पंचनाम्याबाबत दिरंगाई केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरी तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी तसेच पंचनामे न केल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. खंडेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकाचे प्रचंड नुकसान केलेले आहे. आपण हे कांदे बघता, संपूर्ण कांदे पाणी लागल्यामुळे, गारपीट लागल्यामुळे सडलेले आहे आणि अद्यापही महसूल विभागाने व कृषी विभागाने या सडलेल्या कांद्याचे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापपर्यंत केले नसल्यामुळे शेतकरी हा चित्त सापडला. शेतकऱ्यांनी तहसीलदाराच्या दालनात सडलेले कांदे फेकून निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली, तसेच नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली.